नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात मंगळवारी दिनांक 22 जून 2021 रोजी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे। तालुक्यातील 38 गावं आणि 3 पालिक्यांमध्ये 105 रुग्ण आढळून आले, तर वाडा येथील 53 वर्ष महिलेचा सेवाधर्म हॉस्पिटल येथे शुक्रवारी दिनांक 19 जून 2021 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। एकूण मृतांचा आकडा आणखी एक मृत्यूनं 436 एवढा झालाय। सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 77 रुग्ण, चाकणमध्ये 6, आळंदीमध्ये 7, राजगुरुनगरमध्ये 15 असे 105 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। शासकमान धरण परिसरातील साबुर्डे येथे शेतात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा शॉक लागल्यानं 82 वर्ष शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। दामू नामदेव गोपाळे असं ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्याचं नाव आहे। ही घटना दिनांक 22 जून 2021 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान घडली। साबुर्डे येथे गोपाळे यांच्या शेतातून विजेचे खांब गेले आहेत। काही दिवसांपूर्वी या पोलवरील एक वीजवाहक तार तुटून शेतात पडली। दिनांक 22 जून 2021 रोजी सकाळी शेतात गोपाळे यांचा मुलगा पेरणी करत होता। दरम्यान मयत दामू गोपाळे हे शेतातून फावडी घेऊन जनावरांच्या गोठ्याकडे जात असताना शेतात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेवर पाय पडल्यानं विजेचा जोरदार शॉक बसून दामू गोपाळे यांचा जागीच मृत्यू झाला। खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। चाकणमध्ये दुचाकी चोरीचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झालाय। चाकणजवळील नाणेकरवाडी आणि वासुली येथून 2 दुचाक्या लंपास केल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या। नाणेकरवाडी येथून सचिन शिवाजी राजगुरु यांची दुचाकी, तर वासुली येथून महेंद्र बबन चोरघे यांची दुचाकी चोरीला गेली आहे। विशेष म्हणजे दोन्ही दुचाक्या घरासमोर पार्क करून ठेवल्या होत्या। रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी या दुचाकी लंपास केल्या। चाकण आणि म्हाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। 21 जून पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून अधिक लसीकरणाचे डोस मिळण्याची अपेक्षा होती, मात्र पूर्वीसारखेच चित्र पाहायला मिळत आहे। केवळ 10% 18 वर्षांच्या पुढील लोकांना लसी दिल्या जातात, तर 18 ते 44 वयोगटात लस देण्यासाठी 10% अट आता घालण्यात आली आहे। त्यामुळे जेव्हा 45 पेक्षा अधिक वयाच्या 100 जणांना लस दिली जाते, त्यानंतर केवळ 10% 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसी दिल्या जात आहेत। लसीकरण केंद्रावर गर्दी देखील होत असल्याचं विदारक चित्र चाकण मध्ये लसीकरण केंद्रावर पाहायला मिळत आहे। 45+ ज्यांचं 45+ आहे, त्यांनी फर्स्ट डोस घेतलाय, त्यांना सेकंड डोसला 84 दिवस पूर्ण झाले, त्या लोकांसाठी सेकंड डोस आहे। आणि फर्स्ट डोस साठी ज्यांचं वय 45 वरी आहे, त्यांच्यासाठी आपण फर्स्ट डोस देत आहे। किती डोसेस आहेत तुमचे? आता सध्याला आम्हाला लॉट प्रमाणे देतात। पहिल्या सेशन मध्ये आम्हाला एक जवळपास सेशन नुसार प्रत्येकी 100 असतात। प्रत्येक 100 याच्यामध्ये 80 डोस हे सेकंड डोस साठी असतात, आणि फर्स्ट डोस हे 10% असते, म्हणजे 20 असतात त्याच्यामध्ये। जे इमर्जन्सी आहे ना, जे 45 होते, कोमॉर्बिड असतील, सिनियर सिटीजन असतील, त्या लोकांसाठी प्रिफरन्स म्हणून प्राधान्य आम्ही फर्स्ट डोस साठी देतात। तर आम्हाला ते वाढून देत असतात प्रत्येक वेळी। 100 डोसेस आहे आम्हाला, 100 मध्ये सेकंड डोस साठी 80 येतं। सेकंड डोस साठी ऑनलाईन मध्ये ते वाढून बी देऊ शकतात आपण जर हे केलं तर। ऑनलाईन मध्ये आपल्याला सध्याला सेकंड डोस साठी 80 आहेत आणि फर्स्ट डोस साठी 20 आहे। जे बी फर्स्ट डोस यासाठी की जे कोमॉर्बिड आहेत, सिनियर सिटीजन आहेत, कोमॉर्बिड आणि सिनियर सिटीजन आहेत, त्यांना फर्स्ट डोस साठी आपण अप्लाय करत आहोत। चाकणमध्ये अंतर्गत रस्त्यांवर उभ्या करण्यात येत असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते। मंगळवारी 22 जून 2021 रोजी महात्मा फुले चौकातील हे चित्र पाहूयात। चाकण तळेगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली। या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमधून वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। पावसानं रस्त्यावर अनेक ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून ते अपघातांना निमंत्रण देत आहेत।
राजगुरुनगर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजना आणि पथदिवे मिळून जवळपास 3 कोटी रुपयांचा वीज बिल थकलाय। त्यामुळे नगर परिषदेचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रशासन खडबडून जात झालंय। नगर परिषदेने 62 लाख रुपयांचा धनादेश दिल्याने तात्पुरती सोय म्हणून खंडित केलेला पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा मंगळवारी दिनांक 22 जून रोजी सकाळी सुरू करण्यात आला। वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता संतोष गरुड यांनी स्वतः नगर परिषदेत येऊन थकित वीज बिलांच्या बाबत चौकशी केली। राजगुरुनगर नगर परिषदेची थकबाकी मोठी रक्कम असून येत्या सोमवारपर्यंत संपूर्ण थकित वीज बिल न भरल्यास पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा पुन्हा एकदा खंडित केला जाईल असं महावितरणाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं। म्हणजे जेवढी तुम्ही लाईट वापरता तेवढी सगळ्याची बिल रेडिंग प्रमाणे अपडेट आहे। आता पासून लागून काही एकाच बिलाचे इंटरेस्ट आहे, एका बिलाचे इंटरेस्ट आहे, अजून ते इंटरेस्ट राहिला प्रिन्सिपल अमाऊंट राहील। तुम्ही काहीतरी वन्स फॉर ऑल सगळं विषय आता सांगू आणि तुम्ही 60 लाख दिले म्हणजे काहीच देत आम्हाला, आम्हाला ऍटलीस्ट 2 करोड तरी पाहिजे होते आज, आम्हाला काहीच करता येत नाही। दुसरं हा आमच्याकडे काही सोल्युशन तुमचा विषय का नाही, आम्ही काय करू शकतो सांगा। टीकेची चार्जेस कुठंच माफ होते याचे अधिकार कोणालाच नाही, आमचं जे ऑडिट होतं हे सगळे पॉईंट निघतात त्यावेळेस ते होणार नाही। मग तुम्हाला त्याचं 3 कोटी रुपये थकित वीज बिल होत, 40 गावांनी 35 वाड्यांनी ते जे वापरलेली बिल होत ते नगरपालिकेने आम्ही आपण किती बिल भरलं होतं 1.25 कोटी रुपये आम्ही लगेच भरले। तुम्हाला इंटरनल सांगतो आमचं जे आम्हाला ज्या गोष्टी कळतात त्यानुसार सांगतो, कारण आम्ही सुद्धा लोन घेतो पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन दिल्लीचं तुमच्यासाठी ते दिल्लीवरून कोणा सांगितलं आणि आमचे पैसे वसूल झाले आम्ही कुठून देणार। म्हणजे राजगुरुनगर शहरातील सर्वच रस्ते पाणी योजना आणि गटार योजना खोदल्यानं शहरात खड्डेच खड्डे झालेत। या खड्ड्यात अनेक जण पडून जखमी सुद्धा झालेत। कोर्टा शेजारी असलेल्या रस्त्यावर चिखलाचा मोठा राडा रोडा झाल्यानं त्यात अनेक वकील पडल्यानं हे खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी वकिलांनी केली आहे। जागतिक योगा दिनानिमित्तानं खेड तालुक्यात धुंद इथं सर्व पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी यांच्या उपस्थितीत योगा दिन साजरा करण्यात आला। रिंगरोड विरोधात चाकण आळंदी परिसरातील 12 गावे आक्रमक झाली आहेत, त्यामुळे पुढच्या वेळी आमच्या हातात काठ्या आणि कुऱ्हाडी असतील असा इशारा त्यांनी दिलाय। शासनाने पुणे नाशिक रेल्वे आणि रिंग रोड साठीच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरू असलेल्या दडपशाहीचा तीव्र निषेध चाकण आळंदी परिसरातील 12 गावातील शेतकऱ्यांनी केलाय। राजगुरुनगर येथील प्रांत विक्रांत चव्हाण यांना मंगळवारी 22 जून रोजी निवेदन देऊन भूसंपादनाला तीव्र विरोध करण्यात आला आणि हे आंदोलन चिखळाची शक्यता निर्माण झाली असून खेड तालुका रिंग रोड आणि पुणे नाशिक रेल्वे विरोध कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रखर विरोधात सुरुवात केली। काय आहेत बाधित शेतकऱ्यांचं म्हणणं हे जाणून घेऊयात। तुम्ही व्यथा शेतकऱ्याची व्यथा काय नेमकं नुकसान किती होते कोणाचं काय बागेत जमिनी घर वगैरे बाधित होतात ते तुम्ही ग्राउंड लेवल सध्या खेडकात तालुक्यातनं प्रस्तावित रिंग रोड व रेल्वे पुणे नाशिक रेल्वे या दोन्ही प्रकल्पाचा घाट या शासनाने ह्या कोरोनाच्या काळामध्ये घातलेला आहे। हे दोन्ही प्रकल्प 12 गावांमध्ये जात असून ह्या प्रकल्पामुळं
निव्वळ बागायत शेतकरी फक्त बाधित होता ते त्याप्रमाणे बागायत शेतीला पाणी पुरवठा माजी सरपंच मोई आपल्या खेड तालुक्यामधून बारागावमधून हा रिंग रोड आणि रेल्वे प्रकल्प जात आहे तर या ठिकाणी हा झालेला सर्वेच मुळात चुकीचा आहे। या ठिकाणी त्यांनी दोन दोन तीन तीन वेळा सर्वे केलेला आहे आणि गायरान जमीन असेल किंवा शासकीय जमीन असेल किंवा फॉरेस्ट असेल त्या ठिकाणी त्यांनी पहिलं एक अलॉटमेंट केली होती आणि पुढे कंपन्यातून सुद्धा महेंद्र कंपनीतून हा रोड जात होता 90 मीटरचा पण वारंवार त्यांनी बदलला आणि आता या ठिकाणी आहे ना की बागायती जमिनीमधून हा रिंग रोड आणि रेल्वे प्रकल्प केलेला आहे। निगुज मोही कुरुळी खालुम्र या गावामध्ये पहिल्याच एम आय डी सीने जमीन अक्वायर केलेली आहे आणि त्यामध्ये आमचं वनीकरण बी आहे तिथं आणि त्या ठिकाणी पुनर्वसन पण आहे म्हणून ते पुनर्वसन शिक्के आहेत खातीपोट झालेलं नाही आहे लोकांना आता जर खातीपोट झालं तर एका कलात 10 गुंठ सुद्धा जमीन येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी भूमिहीन होणार काही अल्पभूधारक होणार लगत का जर 10 किलोमीटर आता मग 5 किलोमीटर करून करा ना असं मोठा रिंग रोड करायचा पुणे आणि पिंपरीचं महानगरपालिका लांबून करा ना डोंगरदऱ्या नापीक जमीन आहे त्या ठिकाणी करा बागायती जमीन घेता आणि हे करता आणि मुळात प्रश्न म्हणजे असा आहे हा बंदिस्त रिंग रोड आहे त्या बंदिस्त रिंग रोडमुळे ना लय मोठं नुकसान होणार आहे जे बाधित शेतकरी आहेत ना त्यांचं तर होणारच होणार आजूबाजूला शेतकरी आहे ना त्यांना जायला सुद्धा नसल्यामुळे पाणंद रस्ते बंद होणार आहे। समृद्धी महामार्गाचा आपण या ठिकाणी आज काल बातमी आलेली आहे पाणंद रस्ते सगळे बंद झालेले आहेत आणि त्या ठिकाणी निश्चित गोड बोलतंय शासन की हे करून देऊ ते करून देऊ कुणी काही करून देत नाही आम्हाला अनुभव आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे सोमांडे भाडा त्या साईडने आज 5-5-10 एकर लोकांनी शेतकरी जमीन करायची सोडून दिली आहे कारण त्या ठिकाणी 120-130 स्पीडने गाड्यानंतर दुर्गा प्रदूषण होत आहे जमीनच पिकत नाही त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे मुळात तिथं आहे ना हे रिंग रोड रद्द व्हावं आणि आमच्या बारागावामधून आमच्या एकी झाली कृती समितीचे परिषद आले आणि 2-2 लोक आले आहे 100% आमचा विरोध आहे आणि आम्ही आहे ना किती काय गेलं तरी आम्ही होऊ शकत नाही आमचं आम्ही पर्याय बी सुचवले आहे की हा रिंग रोड खुला करा आणि हा रिंग रोड 30 मीटरचा करा हो जाणार 30 मीटरचा 2-2 काही शासन निर्णय घेते घेईन 30 मीटर गेला की दोन ठिकाणी इकडून उभं राहणं जाईन इकडून तिकडून जाईन आणि त्या 30 मीटरचा काही ना गव्हर्नमेंटची जागा आहे फॉरेस्ट आहे वनीकरण आहे तिकडून जावा त्या भागातील जमीतून घ्यायच्या लोकांची घरं पाडायची एका उपयोग आहे। रेल्वेसुद्धा रेल्वेनं काही ठिकाणी 25 मीटर काही ठिकाणी 50 मीटर काही ठिकाणी 80 मीटर जागा होती आणि एकाच गावातून साहेब रेल्वे बी गेली आणि रिंग रोड बी गेला एकाच गाठातून गेला एका शेतकऱ्याच्या जमिनीचे 4 तुकडे होत्यात रेल्वे रिंग रोड आणि परत दोन्ही साईडला जमीन राहिल्या तर मग दोन्ही साईडला जमीन राहिलं कसं काय शेतकरी जाणार परत 4 किलोमीटर कुठेतरी बोगदा असेल खालून भुयार गेलेला असेल तिकडून जमीन करा जायचा का सांगा साहेब तुम्ही आणि आम्ही फक्त शेतकरी आम्ही असं याच्यापर्यंत पोहोचलेलो आहे की आम्ही पार पुढं आत्महत्या करायची वेळ आली तरी मागं पुढं सरणार नाही रक्त सांडलं तरी काय मागं पुढं बघणार नाही सगळ्यांची एकजूट आली शेवटी जमीन वाचली तर आम्ही जगू आणि आम्ही जगलो तर पुढं काहीतरी लोकांच्या मग आमचे हे होईल परंतु आमचा मेन उद्देश आहे आम्ही कुठलंही आम्हाला काय बाकीचं देणं घेणं नाही फक्त आमची काळी आई ही आमची उपजीविका आहे तिच्यावर ती वाचली पाहिजे आमचं म्हणणं आहे आमच्या पडीक नापीक जमिनी याचे आहेत ना ते खराब शासनाने अशी अजून येते। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या बारागावामधून रिंग रोड आणि रेल्वे प्रकल्प जातो साहेब आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी असतील आमदार साहेब असतील लोकसभेचे खासदार साहेब असतील त्यांनीसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे की जर लोक आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहणार नसेल तर आम्ही लय मोठी चूक केली यांना मतदान करून असं आम्हाला आमचा पश्चाताप होतोय असं वाटायला लागलं। आमच्या लोकांनी आमदार साहेबांना खासदार साहेबांना मी निवेदन दिलं आहे तरी त्यांना आमची अशी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या मागं उभं राहा शेतकरी तुमच्या पाठीमागं 100% आहे परंतु जर ते जर आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभे राहिले नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार नाही शेवटी काळी आई आमचा प्रपंच आमची बायका पोरं वाचवायच्या दृष्टिकोनातून आम्ही हे करणार आणि शेवटी सांगतो शासन हे जमीन संपादन करण्यासाठी सांगतात की बुवा कुणाची किती गेली यासाठी आहे ना आपण मोजणी करून द्या त्याप्रमाणे मोबदला देऊ काही नाही मोजणी केली की शेतकऱ्याच्या हातात जोपर्यंत मोजणी करेन तोवर चिंडू आहे एकदा मोजणी केली ना की हा विषय संपला संपादित ऑटोमॅटिक होणार जसं त्यांनी एका रात्रीमध्ये 2 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी वितरणाधिकार शिक्क मारली कुणा रिंग रोडसाठी बाधित जमीन म्हणून यासाठी शिक्क मारले इतर वेळेस आपण जमीन संपादित करताना किंवा खरेदी विक्री करताना 25-30 दिवस लागते फेरफार मंजूर व्हायला काही काही वर्षभर लागतं इथं एका रात्री 2 दिवसात केलं आम्ही ज्या विचारानंतर ते म्हणजे नाही शासनाचं या असे वरून केलं तळटी सर्कल काय उत्तर देत नाही प्रांत साहेब नाव सांगतो प्रांत साहेब मध्ये कलेक्टरचा आदेश आहे काय आम्ही करायचं काय साहेब म्हणून आमची विनंती आहे की कसल्या परिस्थिती आहे प्रकल्पाला आमचा आहे ना 100% विरोध आहे आणि मोदीला जर यांनी अशी बळजबरी पोलिसाचा बंदोबस्त मागून हे करून जर असं केला तर आम्ही बायका बरोबर त्याच ठिकाणी आहे ना मेल तरी चालेल काय जगून करायचं जमीन गेल्यानंतर सांगा तुम्ही साहेब जमीन गेली जर तर जगून काय उपयोग आम्हाला बिंदास धरून उद्या कुठे न्यायचं नाही उद्या पण आम्ही मोजणी करून देणार नाही आणि यांचं 5 पट 4 पट चाललं ही फसवा आहे कारण कसं PMRDC अंडरमध्ये आमची गावं आहेत PMRDCचा संपादनाचा रेट काय माहिती आहे का 1.5 पट 1.5 पट समजा सरकारी रेट आहे ना 80,000 त्याच्या 1.5 पट 2 पट 8 2 16 1 2 2 2 2 लाखाच्या आतमध्ये
हे लोकांना मी सत्तुंडी आश्वासन देतात 4 लाख भेटन 5 लाख भेटन 4 लाख भेटन 5 लाख काही नाही जागेच्या लक्ष द्या तुम्ही जमीन जमीन ह्या नियोजन करताना जमिनीचं काय सांगितलं 1955 कायदा लावलाय 55 कायदा केला ना त्याला काय विरोध करता येत नाही तुम्ही 1900 ना 2013-14 कायदा केला ना 2013-14 कायदा केला ना त्याला 70% लोकांचा विरोध असतो तो प्रकल्प रद्द केला जातो तो लावला नाही तो 2013-14 कायदा कशाला राबवलाय तुम्हाला 4 पट देऊ 5 पट देऊ 1955 कायद्यात नाही की बाबा 5 पट आणि 4 पट 55 कायद्यामध्ये डायरेक्ट जमीन घेऊ शकतं शासन असं त्याचं उल्लेख आहे म्हणजे मोबदला देताना 2013-14 नियम आणि जमीन संपादित करताना 1955 नियम काय आहे शेतकरी वांदे आहे साहेब आणि आमच्या शेतकरी गोरगरीब लोकांना माहिती नाही रात्रोरात त्यांनी शिक्के मारले सातबाऱ्यावरती आणि आता सांगतात की असं होईल तसं होईल त्याच्यामुळं आमची अशी विनंती आहे की हा बागायती जमीन जात्यात घरं जात्यात झाडं जात्यात विहिरी जात्यात नदीच्याकडे काही लोकांची लिफ्ट आहेत बागायती काही लोकांची जमिनी जात नाही पण त्या ठिकाणी त्यांच्या विहिरी आहेत नदीच्याकडेला बागायती आणि तिथून 2-2, 3-3 किलोमीटर होती पाईपलाईन नेली त्यांचा काय विषय होणार आहे त्याच्याकरता हा केलेला सर्वे चुकीचा आहे त्यांनी सर्वे चुकीचा आहे केलेला आहे हे शासनाच्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायचं आहे आम्ही या ठिकाणी फार कोर्टात गेलो तरी आम्ही कोर्टात जायची तयारी आमची सगळ्यांची शेतकऱ्याची सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकूण एक आहे जागेदार नाही आज शेतीवर काळ्या आईवर त्यांची उपजीविका आहे म्हणून आमची कळकळची विनंती आहे शेवटी आम्हाला आम्ही शेतकरी जे आम्हाला तुमच्यासारख्या मीडिया लोकांनी मी जरा सहकार्य करा अशी विनंती आहे कृषी युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचं काम पाहतो आज हा जो प्रकल्प आहे यामध्ये मी देखील बाधित आहे आज पाहायला गेलं तर शासन काही नियम सांगतो जर शेतकऱ्याला नियम कळत असतील तर शेतकरी कशाला शेतकरी राहिला असता सगळेच अधिकारी झाले असते महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दडपशाही करायला लागलात एकही गोष्ट न सांगता कोणतीही नोटिफिकेशन न देता डायरेक्ट शेतकऱ्याच्या जमिनीवर तुम्ही शिक्के टाकले तिथं तुम्ही 1955 कायदा सांगता की आम्ही ह्या जमिनी हस्तांतरित करू शकतो नंतर त्यानंतर तुम्ही सांगता की 2014 नियमानुसार आम्ही तुम्हाला पैसे देऊ मग पैसे जर 2014 नियमाप्रमाणे देणार आहे तर मग 14 दिवस आधी आम्हाला सांगावं की आम्हाला विश्वासात घ्यावं आणि नंतर तुम्ही सांगायचं ना मग PMRDचे कायदे काहीतरी वेगळे सांगतात तुम्ही त्यावेळेस काय करणार आहे ज्यावेळेस शेतकरी एकदा त्यांच्या पिचंड्यात सापडल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्यावर दडपशाही करणार आहे आणि आत्ता देखील तेच चाललेलं आहे आणि जर असं होणार असेल तर आम्ही जीव देणार नाही जीव घेणार एवढं आमच्या सरकारला विनंती आहे की आम्ही कोणतीही गोष्ट न सांगता मग आता इथून पुढं आम्ही काट्या कुऱ्हाडी घेऊन येऊ आत्ता अर्ज घेऊन आलेलो आहे पुढल्या वेळेस काट्या कुऱ्हाडी घेऊन येऊ आणि मग ज्या गोष्टी होतील त्याला जबाबदार फक्त सरकार असेल आणि सरकार कृषी युवा क्रांती संघटना ह्या संघटनेने आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील टेहणे गावचे दत्तात्रय लांघे यांचे सांगली महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या झालेल्या पदोन्नतीबद्दल ग्रामस्थांसह नागरिक आणि मित्रपरिवाराने समाधान व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या आहेत. दीपक उर्फ पिंटू शेठ बाबूराव सांडपूर वय वर्षे 65 यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी 22 जून रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी भाऊ 3 मुले पुतणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. कुडेबुद्रुक आरोग्य केंद्राच्या वतीने मस्यवाडी या ठिकाणी मंगळवारी 22 जून रोजी कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. आळंदीमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद देणाऱ्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच डॉक्टर डीवाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी या अंतर्गत ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र आळंदी या ठिकाणी जागतिक योगा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 40 जणांनी सहभाग घेतला होता. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पुणे लाईव्ह न्यूज. पुणे लाईव्ह न्यूज निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.